नमस्कार मंडळी, तुम्हा प्रत्येकाचं पुन्हा एकदा स्वागत आहे रेवा तन्वीच्या ब्लॉगमध्ये। हो, कारण आज त्यांचे आले आहे पर केजीचे बुक्स। मी लहान असताना माझी शाळेच्या पुस्तकांची आठवण म्हणजे माझ्या बहिणीचे म्हणजे प्राचीचे पुस्तकं विराग वापरायचा, विरागचे पुस्तकं मी वापरायची आणि माझ्यानंतर एक वर्ष ते घरात तसेच असायचे, त्यानंतर परत ते पुस्तकं कोणीतरी वापरायचं। तर आपल्या वेळेस सगळं खूपच वेगळं होतं। आता या मुलांना शाळेचे पुस्तकं घेण्यासाठी दुकानात पण जावं लागत नाही, घरपोच हो जाऊ नये, घरपोच त्यांचे पुस्तकं त्यांच्यापर्यंत येतात। तर आज आपण पाहूया रेवा तन्वीच्या शाळेचे पुस्तकं आल्यानंतर त्यांची काय काय रिॲक्शन आहे। अजून व्हिडिओ सुरूच नाही केला। अच्छा, सुरू झाला, तू केला का सुरू? मी बनवलं गिफ्ट। इकडे बस अशी, इथे टाकली कागद अन्वी तू? खूप भारी लाईट टाकलंय। हे आलाय रेवा तन्वीचा बुक सेट। हो ना, कापा आता पण कापू आता। तन्वी खरंच उत्सुक आहे खूप, तिला आता याच्यात काय काय दिसते आहे याची उत्सुकता लागली आहे। आपलं वजन किती, आपण करतो काय? थांब, तसं नसेल ते उघडायचं। घालून कशाला टाका? पण हे पुस्तकांनी काय करणार आहे तुम्ही? अभ्यास करणार आहे। अभ्यास तुम्ही असा तर काही करत नाही ग। वाव, आता हे पण वा 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 तनू, हे बॉक्स आहे। असे आमचे पण सुतळीत बांधलेले असायचे भेटायला, काय म्हणतात माहिती का, सुतळी। थांब आपण, थांब काढू आपण नीट, ही वापरता आली पाहिजे परत। कात्री नको तनू। अगं हे बघ, ही जर अशी वापरली ना तर पुन्हा कशासाठी, अशी काढली तर पुन्हा आपल्याला वापरता येते बेटा कशी। हे बघ, ढँटॅन। हां हां, पाहू किती बुक्स आहेत आता। न्यूमरसी बुक पार्ट ए, पार्ट बी, लिटरसी बुक पार्ट ए पार्ट बी, पार्ट सी इज ऑल्सो देअर। बस बाळा बस, आता मी काढते, तुला करता आलं छान, व्हेरी गुड। काय करणार ग रेवा तू? यांनी केवढी चीड येते तिला, सारखं विचारते। तर आता पाहतेच मी किती अभ्यास करते तू रेवा। रेवाचे पण तसेच आहेत सेम। टीचरनी काय सांगितलं तुमच्या उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर जेव्हा शाळा सुरू होईल ना? याच्या सारखं बाजूला बनवायचंय बरोबर। हे रेवाचे पुस्तक, रेवा खुश। आणि ना, ह्या दोघींमुळे मला प्रत्येक गोष्टच दोन दोन आहे की नाही चेक करावी लागते। रेवाचा सेट इथे मी हा चेक केला आहे, तिच्या याच्यात बरोबर पार्ट ए बी सी आणि स्किल डेव्हलपमेंट बुक बरोबर आला आहे, पण तन्वीच्या याच्यामध्ये इथे गडबड झाली आहे। पार्ट ए बी आणि बीच परत आलेला आहे न्यूमरसी बुकमध्ये,
आणि हा लिटरसी बुकमध्ये बरोबर आला आहे ए बी सी, पण आता हे मला एक एक्सचेंज करून घ्यावं लागेल. जुळ्याचं दुखणं असं असते हो ना रेवा? जुळ्याचं दुखणं म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला सारखी लागते ना. ते आता तुमच्या टीचर सांगतील तसं तसं करायचं आहे सगळं. ही चिवचिव चिवचिव अशीच चालत राहणार आहे. आधुनिक शिक्षा प्रणालीला आपण बरेच वेळा नावं ठेवतो. आपण म्हणतो आधीच सगळं छान होतं, पण ह्यात सुद्धा मुलांच्या सर्वांगीण विकासाचा पुरेपूर विचार केलेला इथे दिसतो आहे. हे स्किल डेव्हलपमेंट बुक मला फार आवडलं आहे. मी तुम्हाला पटकन दाखवते यात काय काय आहे. लर्निंग रिसोर्सेस स्टेप 3 ही जी आहे ही सिनियर के जीची आहे आणि ही छान डिझाईन केलेली आहे. मुलांना त्या त्या वयाच्या मुलांना काय काय जमायला हवं, काय काय यायला हवं, मला हे पुस्तक फार आवडलं आहे. ह्याच्यामध्ये मुलांचे मोटर स्किल्स म्हणजे त्यांनी हे आता डॉट जोडायचे आहे, मग रंगवायचं आहे. ऑब्झर्वेशनल स्किल्स म्हणजे ह्याच्यातलं वेगळं चित्र ओळखायचं आहे आणि मग त्याला कलर करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या ड्रॉ केला अर्धा भाग, त्यांनी परत दुसरा अर्धा करायचा आहे. तर मी जेव्हा भारताबाहेर होती आणि माझ्या मित्रमैत्रिणींच्या मुलांचे स्टेटस पाहायची, त्यात ते सगळं हे पटापट करायचे, तेव्हा मला वाटायचं की बापरे हे सगळे किती हुशार आहेत. थिंकिंग स्किल्स पण ह्याच्यात मुलांचं डेव्हलप करणाऱ्या गोष्टी आहेत, पण आता ह्या इकडे आल्या आहेत त्याच्यामुळे ह्या पण नंबर रेकग्नाइज करू शकतील आणि हा पाथ फॉलो करून जसं हा गेम फिनिश करतील तसंच त्यांच्या शाळेच्या टप्प्यामधला अप्पर के जीचा टप्पा पण त्या पूर्ण करतील. हो ना रेवा तनू? ऑब्झर्वेशन यांचं चांगलं असावं हीच माझी एक इच्छा आहे. पाहूया आता हा कशा कशा करतात. क्रिएटिव्हिटी अँड इमॅजिनेशन डेव्हलप झाली पाहिजे. छान आहे पुस्तक. फाईन मोटर स्किल्स, ट्रेस द डॉटेड लाईन्स अँड कलर द पिक्चर. छान छान आहे खरं. हे पाहिलं की मला वाटते आपण खरं काय केलं होतं. आमच्या वेळेस तर बालवाडी आणि तुकडी किंवा छोटी बालवाडी मोठी बालवाडी असं होतं. ही आहे आता माझ्या मुलींची मोठी बालवाडी. पुस्तकं तर इतके सगळे आले आहेत, पण आता ह्या अभ्यास कसा करतील ते आता आपल्याला येत्या काळात दिसणारच आहे. रेवा तुला कसं वाटत आहे बाळा, तुझे बुक्स आले छान. आता मी ही वाली बुक हो. मग सगळ्यांना सांग, आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि लवकरच भेटू तुमच्या एपिसोड मध्ये, पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. आणि हे सगळं पाहून मला आठवलं माझी प्राथमिक शाळा, आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर, जिल्हा बुलढाणा. तुमची बालवाडी कोणत्या शाळेत झाली मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि मी जिथे शिकली तिथे बालवाडी आणि तुकडी असे होते एल के जी आणि यू के जीचे नावं. तुम्ही कोणत्या कोणत्या वर्गात शिकले ते पण ऐकायला मला आवडेल. तुझ्या चेहऱ्यावर सगळं हे येतो आहे. हे बघ, तुमचे खेळणे पण तिकडे पसारा दिसतोय सगळ्यांना. तन्वी इकडे बघ. सगळ्यांना सांग, व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं ग तनू? सगळ्यांनी व्हिडिओ आवडला असेल तर लवकरच भेटू एका मस्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.